टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. वेलकम चिल्ड्रन इन दिस ट्यूटोरियल ऑफ जनरल सायन्स ऑफ स्टँडर्ड 7. दिस इज लेसन नंबर 1, द लिविंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन, अँड दिस इज व्हिडिओ नंबर 1. बिफोर वी स्टार्ट द लेक्चर, टेक आउट युअर टेक्स्टबुक पेज नंबर 1. सो या लेसनमध्ये मुलांना आपल्याला शिकायचं आहे अडॅप्टेशन. आता अडॅप्टेशनच्या अगोदर मी काही तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे. जसं की तुम्ही आता समजा राजस्थानला म्हणजे वाळवंटामध्ये गेलात, तर तिकडची झाडं कशी असतात, किंवा जर तुम्ही हिमाचल प्रदेश किंवा जिथे बर्फ पडतो अशा ठिकाणी गेलात, तर तिकडची झाडं कशी असतात. अर्थातच आपल्या या पृथ्वीवर ना व्हरायटी ऑफ प्लांट्स आर देअर, बरोबर, आणि प्रत्येक ठिकाणच्या झाडाचं वैशिष्ट्य वेगवेगळं असतं. मग हे का बरं, म्हणजे समजा वाळवंटामध्ये निवडुंग असतं ज्याला काटेकाटे असतात, तेच तुम्ही थंड प्रदेशात बर्फ पडतो तिथे गेलात तर अशी टोकदार झाडं असतात कोणाच्या आकाराची, बरोबर की नाही, लाईक पाईन, देवदार, ज्याच्यावरनं बर्फ असा इझिली फ्लरिश होऊ शकतो स्नोवी रिजनमध्ये. मग असं का बरं प्रत्येक ठिकाणी, किंवा आपण असं म्हणू शकतो की उंट जो आहे तो आपल्याला वाळवंटात दिसतो पण तोच आपल्याला काश्मीर साईडला वगैरे दिसतो का, तर नाही. किंवा तुम्ही जर बघितलं ना, तर इकडचे आपल्या मेंढी किंवा शेळी आपण म्हणू शकतो किंवा कुठलाही प्राणी, आणि तोच आपण जर थंड प्रदेशात गेला ना प्राणी, तर तो असं तोच प्राणी एकदम केसाळ आपल्याला जाणवायला लागतो. तर हे काय आहेत, हे चेंजेस झालेले आहेत ना प्रत्येक प्राण्यामध्ये किंवा प्रत्येक सजीवामध्ये, मग ती वनस्पती असू देत किंवा प्राणी असू देत, ह्या प्रत्येकामध्ये एक चेंजेस झालेले आहे टू अरेंजमेंट विथ द सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंगचं जे काही वातावरण आहे, मग ते थंड असू देत, उष्ण असू देत किंवा कसंही असू देत, त्याच्याबरोबर व्यवस्थित जगण्यासाठीचं अरेंजमेंट आहे, त्यालाच म्हणतात अडॅप्टेशन. म्हणजेच काय, तर ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ द ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू ॲडजस्ट विथ द सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंगमध्ये जे काही आहे त्याच्याशी ॲडजस्ट होण्यासाठी आपल्या त्या बॉडी पार्टमध्ये आणि ऑफकोर्स त्या ऑर्गॅनिझमच्या बिहेवियरमध्ये सुद्धा जे चेंजेस होतात त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन. काय म्हणतात, ॲडॅप्टेशन. आता तुम्ही अगदी म्हणजे हे तुम्ही उदाहरण घेऊ शकता की थंडीत आपण जे कपडे घालतो ते किती वेगळ्या पद्धतीचे असतात, म्हणजे मऊ असतात, वुलनचे असतात, तेच आपण आत्ता उन्हाळ्यात घालतो का, नाही का, तर आपल्याला ते उकडत असतं की नाही. मग हे सुद्धा सराउंडिंगच्या चेंजेसप्रमाणे आपल्या बिहेवियरमध्ये झालेलं चेंज आहे की नाही. मग ते कपडे असू देत, खाण्याच्या पद्धती असू देत, आत्ता आपण काय खातो, मस्त थंड थंड पदार्थ खात असतो की काहीतरी मला थंड खायला मिळेल का, तेच गरम आपण हिवाळ्यामध्ये असे थंड पदार्थ खाल्ले की लगेच सर्दी होते किंवा इतर त्रास व्हायला लागतात. सो दीज आर द बिहेवियरल चेंजेस दॅट ऑकर इन द ऑर्गॅनिझम ऑर इन दॅट लिव्हिंग थिंग टू ॲडजस्ट विथ द सराउंडिंग इज कॉल्ड अ अडॅप्टेशन. ओके, आता जसं इथे उदाहरण दिलेलं आहे बघा त्यांनी की लोटस, लोटस म्हणजे काय, कमळ, कमळ कुठे असतं, पाण्यामध्ये असतं. मग त्याच्या काय त्याच्यामध्ये चेंज झालेले आहे, तर रूट जे असतात ते फायब्रस असतात, किंवा पानामध्ये जे असतात ना ती मोठी आणि पानं पाण्यात कंटिन्यू असतात, मग ती सडू नाही आहे म्हणून त्याच्यावर मेणाचा एक थर असतो, सिलेअर म्हणतात. ओके, स्टेम जे कसं असतं ते हॉलो आणि फ्लेक्सिबल असतं, फ्लेक्सिबिलिटी जास्त असते. तर ह्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं किंवा आत्ता जरी तुम्ही विचार केलात ना लेक्चर चालू असताना सुद्धा, तरी तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आढळतील की जेणेकरून हां बरोबर असं आहे म्हणून ते असं सराउंडिंग बरोबर त्यांनी ॲडजस्ट केलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय, तर ॲडॅप्टेशन. ओके, सो आपण जर आता एक एक समजा प्लांटशी, आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत वनस्पतींमध्ये होणारं अडॅप्टेशन. आता वनस्पतीमध्ये होणाऱ्या अडॅप्टेशनमध्ये सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा आहे की पाण्यातल्या वनस्पती, म्हणजे काय, ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये होणारं अडॅप्टेशन. मग काय असतं बरं ॲक्वॅटिक प्लांटमध्ये, की सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट दी बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. म्हणजे काही वेळेला काय होतं की काही पाण्यातल्या ज्या वनस्पती असतात ना त्या जमिनीत अगदी फर्मली म्हणजे अगदी टाईट पद्धतीनं बाउंड झालेल्या असतात, अगदी तळाशी पाण्याच्या. देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड व्हाईल लीव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सर्फेस. म्हणजे स्टेम्स जे असतात ते सबमर्ज्ड झालेले असतात आणि पानं फुलं जी आहेत ती सर्फेसवर फ्लोट होतात, तरंगतात.
पण काही कसे असतात ते एंटायरली अफ्लोट, म्हणजे काही अफ्लोट म्हणजे काय तरंगत नाहीत, देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल, म्हणजे जमिनीत गेलेली नसतात काही वनस्पतींची, पाण्यातल्या वनस्पतींची म्हणते आम्ही. द सर्फेस ऑफ द लीव्ज, आता सर्फेस काय आहे तर वॅक्सिलेअर, म्हणजे मी आत्ताच तुम्हाला कमळाचं उदाहरण दिलेलं आहे की का तर कंटिन्युअसली 24 तास जर ती पाण्यात असतील तर पाण्याच्या लेअरने पानं सडू शकतात, खराब होऊ शकतात. अशा वेळेला त्यांच्यावर जर वॅक्सी लेअर असेल तर पाणी पटकन घरंगळत जाऊ शकतं, पाणी त्याच्यावर साचून राहत नाही. दुसरं काय असतं की लीव्ज म्हणजे पानं जी असतात की नाही ती थीन असतात आणि स्लेंडर लाईक अ रिबन. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर, म्हणजे रिबनसारखे असतात जेणेकरून पाण्याचा फ्लो जरी फास्ट असला तरीसुद्धा ते विथस्टँड म्हणजे व्यवस्थित तग धरू शकतात, उभे राहू शकतात. ओके, आणि काय असतं की एअर स्पेसेस असतात स्टेम्समध्ये आणि पेट्युअल्समध्ये, म्हणजे काय की हवेच्या पोकळ्या किंवा हवेच्या जागा असतात जेणेकरून ते तरंगू शकतात पाण्यामध्ये. तर ही पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये झालेले चेंजेस आहेत, ॲडॅप्टेशन आहेत, बरोबर. आता ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट, डेझर्ट तुम्ही आता इथे डायग्राममध्ये बघू शकता, बघा हां कमळाचं दिलेलं आहे, पान कसं असतं बघा, त्याच्यानंतर लोटसचं स्टॉक म्हणजे कसं असतं बघा, एरी सॅक्स, सो दॅट ते हलकं होतं आणि ते पाण्यावर तरंगू शकतं. ओके, त्याच्यानंतर आहे ॲडॅप्टेशन इन द डेझर्ट प्लांट, म्हणजे काय तर वाळवंटात राहणाऱ्या वनस्पतीमध्ये झालेलं ॲडॅप्टेशन. आता त्याच्यामध्ये काय होतं तर वाळवंटामध्ये जे असतात ना त्या लिफलेस असतात किंवा त्या त्याचे जे लीव्ज असतात ते खूप छोटे छोटे असतात, लाईक निडल्स. म्हणजे तुम्ही जर कॅक्टस म्हणजे निवडुंग बघितलं तर तुम्हाला लक्षात येत असेल, बाजूलाच निवडुंगाचं डायग्रामसुद्धा त्यांनी दिलेली आहे किंवा फोटो दिलेली आहे. म्हणून म्हणजे काय होतं की जी पानं आहेत ती काट्यांमध्ये रूपांतरित झालेली असतात जेणेकरून पाण्याचं कमीत कमी इव्हॅपोरेशन होऊन जाईल आणि स्टेममध्ये म्हणजे खोडामध्ये पाणी साठवून ठेवलं जाईल आणि फूडसुद्धा. आणि म्हणून काय होतं की ते फ्लेशी असतात, फ्लेशी म्हणजे असे मऊ असतात, बरोबर. आणि त्यांचे स्टेम्स जे असतात ते ग्रीन असतात कारण ते परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲबसेन्स ऑफ लीव्ज, म्हणजे पानं नसल्यामुळे किंवा पानाचं रूपांतर थॉनमध्ये काट्यांमध्ये झाले असल्यामुळे स्टेम्स जे असतात ते फोटोसिंथेसिसचं काम करत असतात. द रूट पेनिट्रेट्स डीप इन टू द सॉइल अँड सम रूट स्प्रेड अवे इन टू द सॉइल इन सर्च ऑफ द वॉटर, म्हणजे रूट हळूहळू हळूहळू पसरत जातात पाण्याच्या शोधासाठी. दिस देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट्स टू, म्हणजे त्या स्टेम्सवर सुद्धा वॅक्सी सबस्टन्सेस असतात जेणेकरून पाणी म्हणजे हे सगळं झालेलं आहे डेझर्टमध्ये असणाऱ्या प्लांट्ससाठीचं ॲडॅप्टेशन. ओके, आता स्नोवी रिजनमध्ये तू यू कॅन इमॅजिन की काय असू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर स्लोपिंग लोब असतो, म्हणजे कोणासारखा शेप असतो जेणेकरून जितका बर्फ पडेल तो पटापट पटापट निघून जाऊ शकतो. जर नॉर्मल झाडासारखं असेल तर तो बर्फ तिथेच साचून राहणार ना त्या पानांवर आणि पुन्हा पानं खराब होणार, म्हणजे जनरल सगळी त्यांची लाईफ सायकलच खराब होणार. सो यू कॅन सी इन द नेक्स्ट पेज देवदार ट्री दिलेली आहे बघा त्यांनी, असा कोणासारखा शेप आहे सो दॅट जर हेवी स्नोफॉल झाला किंवा कोल्ड असेल तर ते कोनिकल शेप प्रिव्हेंट स्नो फ्रॉम अक्युम्युलेटिंग ऑन द ट्री, म्हणजे झाडावर तो बर्फ साचून राहण्यासाठी ते प्रिव्हेंट करतो तो शेप. आणि थिक बार हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड, म्हणजे थिक बार्क असतं त्यांचं, साल जे असतं ते जाड असतं जेणेकरून ते एवढा कोल्ड रिजनमध्ये व्यवस्थित राहू शकता. आता फॉरेस्ट रिजनमध्ये काय असतं, म्हणजे जंगलामध्ये काय असतं, भरपूर झाडं 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 असतात. मग हे काय होतं की छोटे छोटे जे काही श्रब्स म्हणजे ट्रीज असतात, श्रब्स असतात, हर्ब्स असतात, हे सगळेच असतात. आणि मग ट्रीज काय असतात, मोठीच्या मोठी मोठीच्या मोठी वाढत जातात जेणेकरून त्यांना सनलाईट मिळू शकतो, बरोबर की नाही. आणि म्हणून जंगलातली झाडं ही लांबच्या लांब असतात. का द स्प्रिंग लाईक टेंड्राइल्स ऑन द स्टेम्स ऑफ द सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन, म्हणजे छोटी छोटी झाडं असतात की नाही ती ह्या मोठ्या झाडांवर हळूहळू जगायला लागतात कारण ही उंच वाढत जातात, म्हणजे छोटी झुडपं असतात, श्रब्स असतात, ते काय करतात त्या छोट्या झाडांवर जगायला लागतात जेणेकरून हे त्यांनी केलेलं अडॅप्टेशन असतं, बरोबर. आता ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट, ग्रासलँड प्लांट्समध्ये काय असतं की छोटे छोटे गवत, बुशेस, झुडपं, त्यांचं काय असतं की फायब्रस रूट्स असतात त्यांना, सो दॅट सॉइल इरोजन जे आहे की नाही ते प्रिव्हेंट करता येईल, जमिनीची धूप कमी करता येईल.
त्याच्यानंतर ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स, डिअर्स कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस, बरोबर. आणि ग्रासेस इन द कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर द फाउंड इन सच ग्रासेस. म्हणजे जर तुम्ही गवत बघितलं तर त्यांचं काय असतं, फायबरस रूट असतं. अशी वेगवेगळी एक्झाम्पल्स तुम्ही आत्ता ऑब्झर्व करू शकता किंवा आत्ता इमॅजिनसुद्धा करू शकता की येस, हे आम्ही या अगोदर ऑब्झर्व केलेलं आहे. आता हे आपण सायंटिफिकली अभ्यास करतो आहे की इट इज अ ॲडॅप्टेशन. ओके, आता त्यानंतर ॲडॅप्टेशन फॉर इंजेशन फूड इन द प्लांट्स. म्हणजे काय, फूड घेण्यासाठीसुद्धा ॲडॅप्टेशन झालेलं असतं. काय असतं तर प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक प्लांट्स असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. द प्लांट बॉडी ऑफ डोडर कन्सिस्ट ऑफ, डोडर म्हणजे कॅस्क्यूटाचं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, की इट हॅज अ वायर लाईक स्टेम्स, म्हणजे पिवळ्यासारखं स्टेम्स वायरसारखं असतं. इट इज लिफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजे काय, हे फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. बट इट हॅज अ हिस्टॉरिकल रूट्स फॉर ॲब्झॉर्बिंग न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. म्हणजे त्याला सकिंग, सक करतात त्याचे रूट्स जे आहेत ते बाजूच्या किंवा होस्ट प्लांट म्हणजे ज्याच्यावर ते वाढतं आहे त्याच्यातनं त्याचे न्यूट्रियंट्स सक करू शकतात. त्यामुळे ते रूट पेनिट्रेट होतात. पेनिट्रेट म्हणजे काय, त्या दुसऱ्या होस्ट झाडामध्ये पेनिट्रेट गोज इन टू दॅट प्लांट अँड ॲब्झॉर्ब वॉटर अँड अ फूड. फंगायचं पण आपण उदाहरण देऊ शकतो की जे त्यांना क्लोरोफिल नसतं, ते कॅननॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, पण ते भाकरी ब्रेडवर वाढलेले असतात जेणेकरून तिकडनं त्यांना फूड स्टे मिळू शकतं. आता प्लांट्सला जे आहे की नाही, काही ठिकाणी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमसुद्धा हवं असतं. सो अशा वेळेला काय होतं की ते प्लांट्स दॅट ग्रो इन द सॉईल विच इज डेफिशियंट, म्हणजे जिथे नायट्रोजन कमी आहे अशा ठिकाणी जर म्हणजे समजा वाढली ती पण, मग ते कसं काय त्यांचं नायट्रोजन मिळवणार, द बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. ॲडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड डेम कॅप्टिव. म्हणजे इन्सेक्ट थ्रू हे त्यांचं नायट्रोजनची जी गरज आहे ती भागवली जाते. मग अशा पद्धतीने न्यूट्रियंट्स किंवा जे फूड आहे, इंजेशन आहे फूडचं, ते सुद्धा वेगवेगळ्या सिच्युएशन वाईज चेंजेस होतात, ॲडॅप्ट होतात, आणि मग ते त्यांची ग्रोथ मेंटेन केली जाते. So these are various examples of adaptation in plants. We will see later on the adaptation in animal. Okay, thank you.